श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। वेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज अरविताच्या शाळेमध्ये पॅरेंट टीचर मीट आहे, तर त्याच्यासाठी आम्ही निघालोय। आज सुट्टीचा दिवस असतो, पण त्यांनी आज ठेवलेली आहे ती मीटिंग, तर मग आज निघालोय। दिवाळी वेकेशनच्या आधीची एक्झाम झालेली होती, तर त्याचाच रिझल्ट आहे, त्याच्यासाठी त्यांनी बोलवलंय। आणि जनरल पॅरेंट मीट पण आहे, तर आता बघूया अरविताचं काय 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 उजेड कळतोय आम्हाला, कोण कौतुक करते का कम्प्लेंट्स करतायत। अरविता अरविता, टीचर काय सांगणार आम्हाला इथे मध्ये? असं सांगणार स्वतःच स्वतःच कौतुक करायचं। आणि काय बोलणार आहे तू अरविता? हा बर ठीक आहे। तर आज सकाळचं तर हे एक काम आहे सुट्टीच्या दिवसाचं, तर आता बघू दिवसभरात जसं काय ठरेल तसं। असंही सुट्टीचा दिवस आहे म्हटलं प्लॅन काय नसतं, जस्ट बघूया आता काय करायचं पुढे। तर आलोय आम्ही पॅरेंट्स मीट मधून, आणि माझ्या पिल्लूचा प्रोग्रेस खूप छान आहे। कॉंग्रॅच्युलेशन अरविता। माझ्या अरवितानं खूप छान पेपर लिहिलेले आहेत, आणि टीचर बोलला की तिची आता प्रोग्रेस खूप छान आहे। थोडी थोडी तयारी करून घ्यायला सांगितलंय, पण ते सगळ्यांच्याच बाबतीत असतं। तर मी खूप खुश आहे, कारण इकडे तिकडे जाण्यात गडबडीमध्ये दिवाळीच्या तयारीमध्ये तिने खूप छान अभ्यास केला, आणि तिनं खूप छान पेपर लिहिले। तर मग चला सेलिब्रेशन करायचं काहीतरी। सोनू सोनूला काहीतरी पार्टी द्या तुमच्याकडनं। कशाची खायची? काय खायचं तुला? सोनूला डोनट पार्टी। स्कूल मधून आम्ही निघून हे भाजी घ्यायला गेलेले आहेत, आठवड्याची भाजी थोडी घ्यायची, आणि मग आता घरी जाणार आहे आम्ही। बघू पुढं, आता बाळ आता झोपलेलं मांडीवर, त्याच्यामुळं तेच उतरले भाजी घेण्यासाठी। तर आम्ही आलो आता अरविताच्या शाळेमधून जाऊन, आणि येता येता आणली भाजी फ्रेश फ्रेश मार्केटमध्ये थांबून यांनी घेतली भाजी। तर आता त्या भाजीमध्ये आणली आहे सिमला मिरची, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा। तर आता ते बघून काय करायचं, विकेंड स्पेशल आहे काय मला सुचलं नाही। आणि असंही आता 12:15 वाजलेत, खूप वेळ झालेली आहे। तर मग आता मला फ्रेश सिमला मिरची बघून असं वाटलं की तिची भाजी करावी। आम्ही ॲक्च्युली कधी करत नाही सिमला मिरचीची भाजी, एवढी फारशी कोणाला आवडत नाही, पण आज बघू बऱ्याच दिवसांनी बनवणार आहे, तर ट्राय करून बघूया कशी वाटते कशी लागते। आणि असंही मला शॉर्टमध्येच बनवायचं होतं, एक भाजी आणि एक भाकरी, कारण संध्याकाळी थोडं बाहेर जायचं प्लॅन आहे, तर मग संध्याकाळचा स्वयंपाक काही नसणार आहे। तर त्याच्यामुळं मग सिमला मिरची आपली सिम्पल भाजी करते आणि भाकरी करते, म्हणजे मला पण थोडा फ्री टाइम मिळेल। तर 12:30 वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे, आणि आता मी वाढून घेते। काय संध्याकाळी हो जायचं यांना फिरायला घेऊन जावंच लागेल ना, आज विकेंड आहे। हे बघा एकदम सिम्पल डिम्पल माझं ताट तयार आहे, भाकरी सॅलड पापड आणि ही सिमला मिरचीची भाजी। मला तर टेस्ट केल्यावर आवडली, आता बघूया ह्यांचा काय रिप्लाय येतो ह्या भाजीसाठी। भाजी छान झाले झाले का? गच्चो अर्पिता इकलं बघा, पाण्यात झोपायचं असतं, झोपायचं असतं पाण्यात, तुम्ही उठून बसताय उभं राहताय। अर्पिताला आता 8वा महिना सुरू आहे, आणि ती काय करते की तिला झोपायचं नसलं तरी पाण्यात जर आपण घातलं तर ती पालती होती आणि सरळ उठून बसती, आणि असे साईडच्या दोन्ही रेलिंगला धरून उभं राहायचं ट्राय करते। बघा हे आता पण जिथं तेच चाललंय, त्यामुळे इथं बसून राहावं लागतं, आणि तिला इथं ह्या पाण्यामध्ये खेळायला खूप आवडतं। तर थोडं आपण लक्ष देत तिला तसं खेळून द्यायचं, एकच एकच गोष्ट करून मुलं बोर होतात, प्रत्येकच गोष्ट करू नका असं म्हटलं की मुलं खूप चिडचिडपणा करतात, तर त्याच्यामुळं त्यांना थोडं थोडं त्यांच्या मनासारखं करून द्यायचं, पण आपण लक्ष द्यायचं, आपण लक्ष देऊन ते
त्यांना करायला दिलं तर ती पण खुश होतात आणि आपल्याला पण कसली भीती राहत नाही. तर आता दुपारचे 1:30 आहेत आणि झालं आता बऱ्यापैकी सगळं आवरलंय रुटीनमधलं. स्वातीताई त्यांचं काम करून गेलेल्या आहेत, स्वयंपाक होऊन जेवायला वाढलं अर्पिताला आणि यांना. बाळाला खाऊ चालून बाळ झोपी गेलेलं आहे. आता ते शक्यतो 1.5 तास तरी छान झोपतं. आता मग मी जेवून घेते आणि मग मी पण थोडी रेस्ट घेणार, थोडंसं टाईमपास काहीतरी फोनमध्ये वगैरे करायचं, रिलॅक्स व्हायचं. आणि मग राहिलेली काय असतील ती वरची बारीक सारीक कामं करायची, ती काय असतातच आपल्याला घरामध्ये, ती काय थांबत नाहीत. आणि दोन दोन बाळं म्हटल्यावरती आपला दिवस हा फ्री असा कधी नसतोच. आता एक झोपलेला तर एक जाग आहे, तिच्यासोबत थोडं खेळावं लागतं काहीतरी. तर आम्ही रेडी झालोय आता आणि निघालोय आम्ही फिरायला गार्डनमध्ये, डायनासोर पार्कमध्ये. आणि अर्वितासाठी डॅडूंनी एक सरप्राईज आणलेलं आहे. डॅडूंनी अर्वितासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे, थांबा तुम्हाला पण दाखवते. अर्विता, डॅडूंनी काय आणलंय तिच्यासाठी सरप्राईज? मॅड ओव्हर डोनट. प्लेट घेऊन खावा. हा तर हे आहे डायनासोर गार्डन आणि हे पुण्यामधल्या पिंपळे गुरव या भागामध्ये आहे. आम्ही सुद्धा इथे फर्स्ट टाईमच आलेलो आहे आणि ह्याच्या एंट्रीलाच इथे आहेत बघा हे भेळ पाणीपुरी पावभाजी यांचे गाडे, प्लस आतमध्येच पार्किंगची सुद्धा सोय आहे. पण आम्ही आलो तेव्हा पार्किंग फुल झालेलं होतं, आम्ही 5:30 दरम्यान इथे पोचलो त्यामुळं गाडी बाहेरच लावावी लागली. आणि ही तिकीटसाठी लाईन आहे, खूप जास्त नव्हती गर्दी पण थोडीफार तर होतीच. गार्डनची वेळ आहे 12:00 ते 8:00. आतमध्ये एंट्री केल्या केल्याच कळलं की ही गार्डन किती मोठी आहे आणि खूप छान मेंटेन केलेली आहे. इथे प्रथम दर्शनी बघता बघता ह्या कमानी मला खूप आवडल्या, एकदम वेगळीच आयडिया आहे की ह्या बुट्ट्या आहेत त्या अशा लावलेल्या आहेत, त्याच्यामध्ये छोटी छोटी झाड लावलेली आहेत आणि त्याची कमानी केल्यात. मी हा बघा हा डायनासोर, हे मेन पॉइंट ऑफ अट्रॅक्शन लहान मुलांचं मोठ्या माणसांचं. अर्विता तर खूप खुश झाली हा मोठ्याच्या मोठा डायनासोर बघून. हे बघा खूपच खुश झाली ती, तिला खूप आवडलं. असं वेगळं डायनासोर हे फक्त स्टोरीजमध्ये वगैरेच बघायला मिळतं ना, तर मग हे समोरून बघायला मिळालं मुलं खुश होतात. आणि इथे खूप छान असं गार्डन मेंटेन केलं, फुल झाड आहेत छानपैकी. अर्विताने खूप छान टाईम एन्जॉय केला इथे. आम्ही पण फिरलो, इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज आहेत. हा मोराचा स्टॅच्यू आहे, इथे सगळीजण फोटो काढत होती. अर्पिताने पण गुड टाईम एन्जॉय केला, ती पण इकडे तिकडे टुकू 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 बघत होती काय काय दिसते, किती किती माणसं दिसत आहेत. इथे दोन ठिकाणी मॅटर्निटी फोटोशूटसुद्धा चालू होतं. खरंच हे ठिकाण खूप छान आहे फोटोशूट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं. आणि आता हे मोस्ट अवेटेड पार्ट फॉर अर्विता, चिल्ड्रन्स प्ले एरिया. तर इथे आम्ही गेलो, अर्विता बघून तर उड्याच मारायला लागली, तिला खूप आवडलं. आणि छान होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या घसरकुंड्या होत्या इथं, वेगवेगळ्या प्रकारच्या शिड्या होत्या, पुन्हा झोपाळे होते. तर मग अर्वितानं ईच अँड एव्हरी गेम एन्जॉय केला तिथे आणि छान तिनं अर्धा तास इथे घालवला जवळजवळ. आणि थोडंसं वेगळं काहीतरी त्यांनी कन्सेप्ट वापरलेला आहे आणि छान वाटतं मुलांना इथे खेळायला सुद्धा. ती किती खुश झाली बघा अर्विता इथे. बर आता मुलं तर खेळतात एन्जॉय करतात, मग मोठ्या माणसांनी काय करायचं? तर मोठ्या माणसांनी त्यांचा आनंद बघत इथे ह्या पायऱ्यांवरती बसायचं. छान बसण्यासाठी इथं सोय केलेली होती मोठ्या माणसांना आणि बरीचशी मोठी माणसं भेळ वगैरे घेऊन येऊन इथे मुलांना बघत बघत भेळचा आस्वाद घेत होते. मी पण अर्पिताला घेऊन इथे बसलेले होते, अर्पिताला खाऊ चारत आणि अर्विताचे डॅडू तिच्यासोबत होते. तर आता अंधार पडायला लागला आणि मग त्यामुळं अर्विताला चल 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 म्हणून कसं तरी ओढून त्या गार्डनमधून एकदाच प्ले एरियामधून बाहेर काढलं. आणि बाहेर पडलो तर पुढे आम्हाला जे 3 टॉवर मघाशी दिसले होते ते आम्ही गेस केलेलंच होतं की ते तिथे लाईट शो असणार आहे. खरंच तो लाईट शो चालू होता आणि हा लाईट शो पाहून आम्हाला आठवण आली सिंगापूरला आम्ही पाहिलेल्या गार्डन बाय दी बेच्या त्या लाईट शोची. तिथे पण असे 3 नाही तर खूप सारे टॉवर्स आहेत आणि तिथे पण असेच छान लाईट शो असतात. आणि जसं जसं अंधार पडायला लागेल संध्याकाळ होईल तसं तशी गर्दीसुद्धा वाढत चाललेली होती.
जिकडे पहावे तिकडे रिलॅक्स होणारी मोठी माणसं आणि आनंदाने चित्कारणारी लहान मुलं बघायला मिळत होती. एक दीड तास चालून दमल्यानंतर थोडं रिलॅक्स होण्यासाठी आणि अर्पिताला मोकळं खेळवण्यासाठी आम्ही थोडं लॉनवरती बसलो. ह्यानंतर मग मस्त चाट भेलपुरी खाऊन आम्ही मग इथून बाहेर पडलो. तर असा हा छान रिलॅक्सिंग वीकेंड आमचा छान साजरा झाला आणि खूप फ्रेश वाटलं. संध्याकाळची जास्त थंडीसुद्धा नव्हती आणि खूप छान वातावरण होतं. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला. तर संध्याकाळचे 8:30 वाजले आणि आम्ही आता आलोय घरी. तर ते गार्डन छान होतं. तसं म्हणजे जेव्हा सुट्टीमध्ये मुलं येतील तुमच्या घरी तेव्हा त्यांना फिरायला घेऊन जायला ते छान आहे. तिथं थोडं प्ले एरिया वगैरे आहे, तुम्ही बघितलेलं आहे. आणि चौपाटीसारखे तिथं भेळपुरीचे वगैरे गाडे आहेत. तर मग तुम्ही घरात आलेल्या पाहुण्यांना म्हणजे तुमचे भाचरे कुटणे वगैरे कोण येणार असतील त्यांना तुम्ही असं सहज हँगआउट म्हणून बाहेर घेऊन जाऊ शकता. त्या ह्यानं ते छान आहे ठिकाण. तर तिथनं आलोय आम्ही. बाळानं शेवटी शेवटी खूप दमवलं, खूप रडली ती आणि गाडीतूनच येता येता ती आता झोपली आहे. तर आम्ही पण आता दमलोय. तर आता सगळ्यांना बाय बाय करते आणि आजचा व्लॉग येते संपवते. गुड नाईट.